कोणतीही कला कलाकाराला आणि पाहणाऱ्याला देखील एक आत्मिक आनंद देऊन जाते. सूर, ताल आणि लय, एकूणच संगीत म्हणजे मनाला शांतता मिळवून देणारी गोष्ट. भारतीय संस्कृतीतील पारंपरिक वाद्य संगीताला अपूर्व महत्व आहे. यातच मंगल वाद्य म्हणजेच सनई आणि चौघडे यांची बात तर काही औरच. पण सध्याच्या रेकॉर्ड आणि डीजेइंगच्या काळात पारंपरिक वाद्य संगीत आता हळूहळू मागे पडत चाललंय. पण खास गणेशोत्सव निमित्त या पारंपरिक वाद्यांना पुन्हा एकदा झळाळी मिळते. पूर्वीच्या काळी दिवसाची सुरुवात ही मंगल वाद्यानं व्हायची. सनई चौघड्यांचा आवाज हा दिवसाची सुरुवात करायचा. पण आता त्याची जागा हळूहळू टेप रेकॉर्ड्सने घेतली आहे. पूर्वीच्या काळी लग्न सराईत तर सर्रास 4-5 दिवस मंगलवाद्यांचा ध्वनी उमटायचा. पण हळूहळू ही परंपरा आता मागे पडत चालली आहे. पण खास गणेशोत्सवाच्या काळात या सनई चौघड्यांना चांगलीच मागणी असते. आज आपण आलेलो आहोत महादेव तुपे यांच्याकडं. ते खूप प्रसिद्ध सनई वादक आहेत. चला त्यांच्याशीच बातचीत करूया. माझं नाव महादेव तुकाराम तुपे, पुण्यातील ज्येष्ठ सनई वादनकार. माझी ही 4थी पिढी आहे आणि माझ्यानंतर माझा मुलगा आता सनई शिकतो, म्हणजे वाजवतो सध्या तयारी. आणि पुण्यातील मोठमोठे प्रोग्राम असेल तर माझंसुद्धा सनई वादन असतं. आणि पुणे नवरात्र उत्सव, पुणे पढाई समाज, सव्वाशेवटचे आमचं गणपती मंडळ, पुण्यातलं युनिगेटर विठ्ठल मंदिर, हे आमची 4थी पिढी माझी. आणि कुठं धार्मिक कार्यक्रम कुठे असेल, कुठं मंत्र्यांचे का स्वागत समारंभ, ह्याच्यात माझं स्वतः सनई वादन लोकांनी करतो मी. आणि मोठमोठ्या लग्न कार्यात आम्हाला मोठमोठे ऑर्डर वगैरे असली तर तिथे माझं सनई वादन असतंच. आणि चांगल्यापैकी पुण्यात एक ठराविक 5-6 घराण्यापैकी माझं एक घराणं इथं आहे पुण्यात. माझे तुपेही घराणं पुण्यात जुन्यापैकी आहे. आणि पिढ्यात पिढ्यात मी चालू ठेवली. माझी आता 4थी पिढी आहे. माझे आजोबा, वडील, चुलते हे सगळे या व्यवसायातच हे झाले. आणि त्यांच्यानंतर मी नाशिकला माझं शिक्षण थोडं आमच्या मामांकडे मुरलीधर जोरे यांच्याकडे झालं. त्यामुळं पुण्यात बरेच लोक सनई ऐकून म्हणजे सनईवर खुश असतात आणि ऐकूशी वाटतं सनई. आपण आता काय झालं की डी जे बीजे याच्या आळ्यामुळं थोडं त्याचं पण आहे. ज्यांना आवड आहे ते लोक बोलवतात. अजून ते आम्हाला निमिजे मंडळ आहेत, संजीवनी मित्र मंडळ, पुणे नवरात्र महोत्सव, हे तर माझं सनईवरून स्वतःचं असतंच होतं. आणि मी रेडिओला ते माझे दिवाळीला प्रोग्राम झालेले आहेत. हे त्यांचे गुरु बरं का. महादेव तुपे यांचे आजोबा, पणजोबा, वडील आणि आता महादेव तुपे, त्यांचे सुपुत्र प्रवीण तुपे आणि त्यांचे भाऊ उदय तुपे हे देखील सनई चौघड्याचे वादन करतात. त्यांनी हा व्यवसाय म्हणूनच स्वीकारलाय. नमस्कार, मी उदय तुपे. सनईबरोबरच नगारावाद्य किंवा चौघडावाद्य हे मंगलवाद्य आहे. पूर्वी आमच्या ह्या नगारावाद्याला खूप डिमांड असायचं, पण डी जेमुळं, ढोलपथकांच्यामुळं आत्ता त्याची मागणी कमी झालेली. आणि आता हे जे चमडेचं वाद्य आहे पूर्वी आहे, आत्ता हे फायबरचे आलेले आहे. पूर्वी ते चमडेचं असायचं आणि ते चमडेचं वाद्य गरम करायचं, कारण की पूर्वी आम्हाला आहे ना एका मंडळात कमीत कमी कॉन्स्टंट 10-10 तास 5-5 तास वाजवायला लागायचं. माझ्याबरोबर आता महादेव काकांचे चिरंजीव प्रवीण तुपे देखील आहेत. चला त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा अनुभव आणि त्यांच्या पिढीतलं ही गुरु शिष्य परंपरा आहे खरं तर. बघूया ते काय सांगतात. नमस्कार, माझं नाव प्रवीण तुपे.
आणि मी वडिलांच्या 5वी पिढी आहे माझी. वडिलांचं आणि सनईवादन आणि चौघडावादन करत आहे. पूर्वीपासून आमचे पंजोबा, आजोबा, वडील, मी आणि आता माझा मुलगाही यात 3 वर्षाचा आहे. तोही फक्त आता 6 वाजवतोय. सुरुवात केलेली आहे त्यांनी. आणि हे पिढी चालू ठेवणं हे खूप गरजेचं आहे. सनईवादन हे आता काळाआड चाललं की काय अशी भीती वाटते. पण काही आमचे माझे गुरु प्रमोद गायकवाड, पंडित प्रमोद गायकवाड आणि माझे वडील महादेव तुपे यांकडे मी सनईवादन शिकत आहे आणि पुढे वाजवतही आहे. पुढचं अजून शिक्षण त्यांच्याकडे घेत आहे, वडिलांकडे आणि प्रमोद गायकवाडांकडे, पंडित. आणि या सनईवादनामध्ये पूर्वीपासून ज्या पिढी चालत आहे तर त्या पिढी ज्यात असल्यामुळेच हे सनईवादन चालू राहत आहे. आणि यात आता असे अचानक कुणी यंग जनरेशन याच्यात नको म्हणतंय हे सनईवाद्य शिकायला, कारण याला खूप तपश्चर्या लागते या वादनाला. पूर्वी लहानपणापासून आम्ही यात आमच्या कानावर नजरेस पडत असल्यामुळे हे मी हा व्यवसाय स्वीकारला आहे सनईवादनाचा. आणि माझा मुलगाही आता यात पडत आहे. पुण्यातील गणेशोत्सव काळात सनई चौघडे वादन म्हटलं की महादेव तुपे हे नाव आलंच. मानाचे 5 गणपतींपैकी मानाचा कसबा गणपती, संजीवनी मित्र मंडळ तसंच बडाई समाज मंदिर येथे त्यांचे सनईवादन आजही ऐकायला मिळते.